की आमची व्यक्तिगत इच्छा व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही, अपराध नाही. पण एकदा पुढे जावं लागतं, पुढे जाताना अडथळा होणारे खूप लोक असतात, पण यांच्यापैकी कोणी अडथळा नाही झालं तर आणखी जोरात जाण्यासाठी सगळ्यांनी आपली ताकद पणाला लावलेली. म्हणून मी पुन्हा एकदा खास धन्यवाद देतो. आज सुधीर सावंत पण आपल्यामध्ये आलेत, जिथे जातोय जिथे जातोय तिथे अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत, अनेक. आणि मला खरंच या गोष्टीचं एक कौतुक म्हणण्यापेक्षा आश्चर्य वाटतं की तसं पाहिलं तर भाजपाच्या लेखी शिवसेना संपलेली आहे, पण तरी सुद्धा ही लोक माझ्याकडे का येतात, का तुळशीचं लग्न सारखा एक चांगला दिवस सण आहेच, तरी देखील एवढी लोक भर दुपारची माझ्यासाठी का आले. बर मी यांची कुठे काय बिर्याणीची वगैरे काय सोय केले का रे बाबानो, काय कोणाला पैसे देऊन आणले का? नाही. पण जिथे आपल्या तळमळीने लोक येतात तिथे विजय नक्की असतो, तिकडे विजय पक्का असतो, आणि आजचा विजय नक्की आहे. कारण जुने दिवस जे काही होते ते आठवून बघा. मी मगाशी वैभवच्या घरी गेलो आणि त्या तिकडनं यूटर्न मारताना श्रीधर नाईक चौक अक्षरशः अंगावरती काटा आला. मी नुसतं काहीतरी बोलायचं भावनिक म्हणून मी नाही बोलत, तुम्हाला कल्पना, मी कधी खोटं बोलत नाही आणि खोटं बोलण्याची मला गरज नाही. तो काळ झरकन माझ्या डोळ्यासमोर येऊन गेला. एक एक हत्यासत्र सुरू होत, सगळी आता सगळी नावं तुम्हाला माहिती आहे, आणि सगळे कोकणवासी हवालदिल झाले होते की काय करणार, काय ही गुंडागर्दी एवढी माजले मातले कोणीतरी आहे की नाही. आणि मग मगाशी मी आल्यानंतर ते जे गाणं पण नवरात्रीत दिलं तुम्हाला सगळ्यांना, सत्वरी भुवरी ये, तसं देवीला साकडं घालण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आपण सगळ्यांनी हिंमत केली तेव्हा विनायक राऊत यांना निवडून दिलं आणि कोकण जे वेगळ्या पद्धतीने गुंडागर्दीच्या छायेमध्ये होत ते कोकण कसं छान शांत आणि सुंदर असं निसर्गरम्य कोकण हे आपले सगळेजण आयुष्य जगत जगत पुढे जायला. दुर्दैवाने नेमकं गेल्या वेळेला विनायक राऊतांचा पराभव झाला, का झाला कसा झाला तुम्हाला कल्पना आहे. पण मी विनायक राऊतांना सुद्धा धन्यवाद देतोय. एखादा माणूस पराभव झाला का पटकन खाली बसतो की अरे काय आता हरलो पुढे काय, पण शिवसैनिक तोच असतो की जय पराजय होत असतात पण मी लढणं सोडणार नाही. दुर्दैवाने पराभव झाला पण तरी सुद्धा मी दुसऱ्या विषयी विचारलं, म्हटलं विनायक काय करतात, त्याला साहेब आज मी जरा मतदारसंघात जाऊन येतो. पण त्यांनी मतदारसंघात येणं जाणं हे खासदार असतानाही सोडलं नव्हतं आणि नाही तरी सुद्धा सोडलं नाहीये. ही अशी माणसं जीवाला जीव देणारी, त्यांना साथ सोबत न्याय द्यायची तर काय जीव घेणाऱ्याने देणार. मला खरं म्हणजे इकडे नरेंद्र मोदींना प्रचाराला बोलवायचंय पण माझं आता ते ऐकतील की नाही कल्पना नाही. कारण तुम्ही म्हणाला तुम्ही असं काय बोलताय, मोदींची एकदम आठवण का आली, आठवण येत असते हो, त्या जुनी नाती असतात त्याच्यामुळे आठवण येते. मोदींना एवढ्यासाठी बोलवायचंय की लोकसभेमध्ये जे बेंबीच्या देठापासून तुम्ही ओरडत होता घराणेशाही घराणेशाही घराणेशाही, मग इकडे या तीन मतदारसंघात आणि कोकणामध्ये तुमच्या पक्षाने काय केले त्याला काय म्हणायचं, ही कोणती शाही आहे, वडिलांना डोक्यावर आणि दोन पोरांना खांद्यावर असं घेऊन कोकण फिरेल असं तुम्हाला वाटतं, काय चाललंय. नाही आम्ही काय बसवलंय, आमच्या डोक्यावरती बाप बसलाय खांद्यावरती पोरं बसले आणि तुम्ही आम्ही चाकरी करतोय त्यांची, पण ही घराणेशाही नाही तर दुसरं काय आहे उत्तर तुमच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे. तुम्हाला शिवसेनेची किंवा शिवसेना प्रमुखांची घराणेशाही, अरे मी म्हणतो ना मी घराणेशाही तर घराणेशाही, मी घराण्याची परंपरा आणि घराण्याचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे, पण शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नाही चालणार. त्यांच्यातले सगळे फोडून गद्दार म्हणून आम्ही घेऊ पण शिवसेना प्रमुखांचा मुलगा नाही चालणार, वो तो नकली संतान आहे. एवढी मजल गेली तुमची, एवढी मजल गेली. तुम्ही बाळासाहेबांचं अपमान करताय, माझ्या माचं अपमान करताय, काय संस्कृती मोदीजी संस्कार तरी कोणते तुमच्यावरती कोणते संस्कार आहे. आम्हाला जसं आम्ही घराण्याचा अभिमानाने उल्लेख करतो तसं मोदीजी तुम्ही येऊन या इथल्या गुंडांच्या दरोडेखोरांच्या घराण्याचा अभिमानाने उल्लेख करून दाखवताय. आणि ही तुमची परंपरा कोकणला मान्य आहे,
आता विनायकजी तुम्ही बोललात की कोणतरी एक जाऊ दे अशा पकपकीकडे मी लक्ष पण देत नाही. अरे आव्हान कोणी द्यायचं? आव्हान मर्दानी द्यावं लागतं. मर्दा